साहित्यामध्ये मानाचं स्थान मिळालं. ज्या मराठी विज्ञान परिषदेचे मानद कार्यवाह आता आपल्यामध्ये इथे आहेत, त्यांच्या मराठी विज्ञान साहित्य परिषदेने आयोजलेल्या मराठी स्पर्धांबद्दल दोन तीन सुरस गोष्टी सांगून नंतर त्यांना मी इथे पोडियमवरती बोलवणार आहे त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी. या स्पर्धेमध्ये 1970 साली सुरू झालेल्या या स्पर्धेमध्ये 1974 साली एक कथा आली. त्या कथेचं नाव होतं कृष्ण विवर आणि याच्या लेखकाचं नाव होतं नारायण विनायक जगताप. आणि ही कथा पहिली आली. पहिली आल्यानंतर या लेखकाने सांगितलं की मी जगताप नसून माझं नाव डॉक्टर जयंत नारळीकर असं आहे. आणि तेव्हापासून डॉक्टर नारळीकरांसारखा शास्त्रज्ञ जेव्हा विज्ञान कथा मराठीमध्ये लिहू लागला तेव्हा खऱ्या अर्थाने एक विशिष्ट दर्जा या विज्ञान कथांना प्राप्त झाला. तशीच एक अभिमानाची गोष्ट म्हणजे 1978 साली सदाशिवाचा तोतया या नावाची कथा पहिली आली आणि ती लिहिली होती डॉक्टर बाळ फोंडकेनी. आणि याच्यातूनच दिशा मिळून पुन्हा उत्तमोत्तम विज्ञान कथा डॉक्टर बाळ फोंडकेनी आपल्याला दिल्या. जेव्हा द रोड टू सायफाय अराउंड द वर्ल्ड अशा जागतिक पातळीवरच्या एका विज्ञान कथा संग्रहामध्ये एकमेव भारतीय विज्ञान कथेचा समावेश झाला आणि ती होती मराठी कथा आणि ती पुन्हा एकदा लिहिली होती डॉक्टर बाळ फोंडकेनी. अशा या समृद्ध मराठी विज्ञान साहित्य विश्वामधलं या सर्वांना दिशा देणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे अ. पाम देशपांडे. माझी विनंती आहे की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी बोलणार नाही आहे. वस्तुतः अरुणराव आपण सुद्धा 45 मिनिटं नाही बोललात. आपण माझ्या घड्याकडे लक्ष होतं की 32 मिनिटं बोललात आपण. अरुण हेबळेकरांचा आणि माझा बादरायण संबंध आहे. संस्कृतमध्ये बादरायण संबंधाबद्दलचा श्लोक आहे की तुमच्या घरा अंगणामधलं जे बोरीचं झाड आहे आणि माझ्या बैलगाडीचं चाक हे बोरीच्या झाडापासून, असा हा बादरायण संबंध आहे. तसं मुंबईमध्ये असताना सोमय्या कॉलेजमध्ये आपण शिकवत होता ते माझ्या घरापासून 5 मिनिटं पायी चालण्याचं अंतर आहे, त्यामुळे असा हा बादरायण संबंध आहे. आज या ठिकाणी एका विज्ञान साहित्यिकाचा सन्मान होतो आहे याचा मला खूप आनंद झाला आहे. आणि इतका मोठा पुरस्कार विज्ञान साहित्यिक म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजूनपर्यंत कोणाला मिळालेला नाही. महाराष्ट्र भूषण म्हणून काही वैज्ञानिकांचा सत्कार जरूर झाला आहे. नुकताच अनिल काकोडकरांचा झाला, त्याच्या आधी जयंत नारळीकरांचा झाला, परंतु विज्ञान साहित्यिक म्हणून तो झालेला एक मोठं व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं, या अर्थाने ते सन्मान झालेले आहे. आणि ही तपश्चर्या अरुण हेबळेकरांची जवळजवळ गेले 35 वर्ष चालू आहे आणि ती पुढेही चालू राहणार आहे याची ग्वाही त्यांनी आपल्याला इतक्यात दिलेली आहे, याचा विशेष आनंद आहे. आणि ह्या कथा म्हणा कादंबऱ्या म्हणा आपण फक्त मराठी आणि कोकणीमधूनच लिहू हेही त्यांनी सांगून आपल्याला एक मोठा भरोसा दिलेला आहे. कारण इंग्रजीमध्ये जुन्या काळापासून, मगाशीच निवेदिकेने सांगितलं की 200 वर्ष व्हायला आली इंग्रजीमध्ये पहिली सायन्स फिक्शन झाली. मराठीमध्ये अर्थात 1918 ची जरी सांगत असले तरी देखील केरळ कोकीळ नावाचं केरळमध्ये छापलं जाणारं मासिक, त्याच्यामध्ये पहिली मराठी कथा त्यापूर्वी आलेली आहे, परंतु त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. अलीकडे ती कथा काही ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे एका पुस्तकामध्ये, त्यामुळे त्याचा इतिहास थोडासा आणखीन जुन्या काळामध्ये जातो. परंतु एक गोष्ट खरी की मराठीमध्ये रानडे यांनी 1918 साली कथा लिहिली तर देखील मधल्या काळामध्ये विज्ञान कथांमध्ये खंड पडला. आणि मग नारायण धारपांनी जे लिहिलं किंवा द. पा. खांबेट यांनी जे लिहिलं त्याला विज्ञान कथा असं मानलं गेलं. वस्तुतः त्या विज्ञान कथा नव्हत्या, भयकथा होत्या किंवा आणखीन काही ह्या पद्धतीने त्या कथा होत्या. आणि त्यामुळे 1967 साली स्थापन झालेल्या मराठी विज्ञान परिषदेला असं वाटलं की विज्ञान कथा हा साहित्य प्रकार मराठी साहित्यामध्ये रूढ होण्यासाठी आपण काही प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणूनसाठी 1970 सालापासून दरवर्षीच्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने ही विज्ञान रंजन कथा स्पर्धा घ्यायला सुरुवात झाली आणि ती आज 43 वर्ष होऊन गेली अखंडपणे चालू आहे.
आणि याच्यामध्ये निर्माण झालेले जे लेखक आहेत आपण असं धरून चाला की दरवर्षी किमान फक्त 30 लोकांनी भाग घेतला, तरी देखील या 43 वर्षामध्ये 1300 लोकांनी भाग घेतला आणि याच्यामधले 5 ते 10% लोक विज्ञानकथा सातत्याने लिहित आहेत, तेव्हा त्यामध्ये सुद्धा 65 ते 100 लोक विज्ञानकथा लिहितात. हे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे हे कमीच नाही. आणि आत्ताच आपल्याला सांगण्यात आलं की दुर्गाबाई भागवतांनी मराठी विज्ञान परिषदेने साहित्यामध्ये विज्ञानकथांचं दालन सुरू केलं याच्याबद्दल आनंद व्यक्त केला. असाच आनंद पु ल देशपांडेंच्या अध्यक्षीय भाषणामध्ये आहे आणि पुभा भाव्यांच्याही अध्यक्षीय भाषणामध्ये आहे. तेव्हा या सगळ्यांना त्याचं एक महत्त्व हे सातत्याने जाणवत आलेलं आहे आणि त्याच्यासाठी जी जी माणसं भारतभर प्रयत्न करत आहेत त्यांचं आपण जरूर कौतुक केलं पाहिजे अशा प्रकारचे पुरस्कार देऊन. आणि गोव्याबरोबर आता गोव्याची जी काही आपण आजपर्यंत ओळख कलाकारांच्या निमित्ताने जाणत होतो त्याच्यासाठी आता एक नवीन परिमाण निर्माण झालेलं आहे. डॉक्टर अरुण हेबळकर आपल्या निमित्ताने की हो या ठिकाणी ह्या राज्याला विज्ञान कथामध्ये विज्ञान साहित्यामध्ये महत्त्व प्राप्त करून देणारे एक लेखक या ठिकाणी आहेत आणि ते अरुण हेबळेकर आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. विज्ञान कथा म्हणजे नेमकं काय हा एक फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे असं की आमटीमध्ये आपण फोडणी घालतो म्हणजे मग ती चवदार लागते, तेव्हा कथेमध्ये थोडं विज्ञान घातलं तर ती चवदार होती का, ती वाचनीय होती का, ती रंजक होती का, हे सांगणं मोठं अवघड आहे. यमन कल्याण रागामध्ये यमन किती आणि कल्याण किती घालायचा, 50-50% घालायचा, 60-40 घालायचा का 40-60 घालायचा, असं नाही आहे. परंतु एक गोष्ट खरी की ती कथा म्हणून नक्की जमली पाहिजे आणि ती कथा म्हणून जर जमली नाही तर कोणी वाचणार नाही. बरं त्याच्यामध्ये विज्ञानही हवं पण त्या विज्ञानाने कथेवरती कुरघोडी करता कामा नये, म्हणजे ती सुबोध हवी. विज्ञान खूप लोकांना क्लिष्ट वाटतं, तेव्हा कथेमध्ये जर तो क्लिष्टपणा उतरला तर वाचन येता जाईल, म्हणजे मग कथा कोणी परत वाचणार नाही. तेव्हा त्या दृष्टीने सुद्धा ती रंजक हवी, ती सुबोध हवी, ती उत्कंठावर्धक हवी. आणि इतकं करून आम्ही लोक असं म्हणतो की ती विज्ञानाच्या तत्वाला धरून असली पाहिजे. म्हणजे जमिनीमध्ये खाली खोल 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 खणत गेला आणि आम्हाला बर्फाचे डोंगर सापडले हे चालणार नाही विज्ञानाला, कारण आपण जितकं खोल जाऊ तेवढी उष्णता अधिक सापडत जाते, मिळत जाते आणि मग तिथं बर्फाचे डोंगर कसे मिळतील. तेव्हा प्रचलित विज्ञानाला मान्य असलेली जी तत्त्व आहेत ही तत्त्व लक्षामध्ये धरून तुम्ही विज्ञानाचा परिपोष जर करत राहिलात तर ती विज्ञान कथा ठरेल. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही काही भविष्यकथन केलं, भविष्यकथन म्हणजे ज्योतिषा अर्थाने नव्हे परंतु जे जूल्स वर्नने केलं, ॲसिमोने केलं आणि त्याच्यामधून आज भरभराटीला आलेले संगणकासारख्या काही गोष्टी असतील, सॅटेलाईटसारख्या काही गोष्टी असतील ज्या मिळाल्या, अशा प्रकारचं भविष्य कथन जर तुम्हाला करता आलं तर तुमची बुद्धिमत्ता किती तरल आहे की आज आपण जे विज्ञान शिकतो आहोत, जे विज्ञान आज संशोधित झालेलं आहे, जे आपल्यापर्यंत नाना प्रकारे आलेलं आहे,